माझ्या लहान बहिणीच्या मुला मुलींनी लॉकडाऊनमध्ये हे कार्डबोर्डपासून खूप वस्तू बनवलेल्या, तुम्हाला दाखवतेच आहे मी. हा पहिला पॅलेस आहे, तो बघा किती छान रेखीव आणि मस्त सुंदर झालेला आहे. ह्याचं नाव यश आहे, हा आणि याच्या बहिणीने मिळून हे केलेलं आहे. चला हा तुम्हाला माहिती सांगतोय त्याच्याबद्दल. हा हार्मेड आहे, आम्ही कार्डबोर्ड पासून तयार केला. त्याचे तुम्ही विविध पार्ट बघू शकता, एज टायर, मिसाईल्स, इथं टायर, हा रणगाडा बोलतात त्याला मराठी, हा फिरतो सुद्धा अशा प्रकारे. ही कार आहे कार्डबोर्ड कार, त्याचे टायर, त्याची डिक्की सुद्धा उघडती नी चालती सुद्धा. ही शिप आहे, ह्या शिप हे पूर्वीचा एरोप्लेन आहे, ह्याचा पंखा पण फिरतो. ह्या बंदुकी आहेत बघा, त्यांनी चार प्रकारच्या बनवलेल्या आहेत, याबद्दल तोच माहिती सांगेल तुम्हाला. ही गन आहे, मी स्वतः बनवली आहे मशीन गन कुट्ट्यांपासून. दुसरी आहे शॉर्ट गन, मी शॉर्ट गन बनवली आहे अशा प्रकारे कुट्ट्यांपासून, ही चालती सुद्धा. रायफल बनवली आहे, तुम्ही पाहू शकता कशी बनवली. आता ही छोटीशी गन आहे आपली, बघू शकता. हे स्टँड तयार केलेत शकतो. स्टँडवर ही गन ठेवली आहे. हे डॉल हाऊस आहे, इथून स्टेअर्स आहे किचनमध्ये जायला. हा फ्रीज आहे, इथं त्याच्या जस्ट बाजूला ओव्हन आहे. हा गॅस आहे. हा मी सीडींपासून ग्रामोफोन बनवला आहे, बघू शकता. हा मी कुऱ्हाडी बनवली आहे, ही एक आहे, अजून दुसरी आहे. आम्ही कार्डबोर्ड घेतला आहे, आता ह्या कार्डबोर्डपासून मी तुम्हाला एक्स कशी बनवायची ते सांगणार आहे. बघा, हा मी शेप असा ड्रॉ करून घेतला आहे, आता आपण तो शेप कापू. हा मी असा शेप कापून घेतला आहे, बघा असा आपल्याला एक्स हा तयार करायचा आहे. तर आपण ह्या कार्डबोर्डचा हँडल खाली करून घेऊया त्याला. हे बघा, हा हँडलसाठी मी कार्डबोर्ड घेतला आहे. हा एवढा फ्लेक्झिबल का झाला आहे, इथं मध्ये आपण लाईन्स पाडल्यामुळं हा फ्लेक्झिबल झाला आहे. चला आता आपण हा रोल करून घ्यायचा. आता हा रोल करून चांगलं घट्ट बसल्यावर थोडा वेळ वाळायला ठेवायचा. हे बघा, पण हे हँडल बनवून घेतलं, तर हे आपण बॅक साईडला ह्याचं चिटकवलं आहे, तर फ्रंट साईड होतं. आता आपण ह्याला थोडं डेकोरेट करू. हे बघा, आपण आता हे ह्याला वाळल्यानंतर आपण आता ह्याला डिझाईन करण्यासाठी एक पट्टी घेतली आहे, तर आपण ती तिथे लावू. तिथं फेविकॉल लावून घेतला आहे, आता इथं लावू. बघा, आता मी हे पट्टी घेतली आहे, इथं आपण फेविकॉल लावून घेतला आहे हँडलसाठी. आता ही पट्टी इथं लावूया. बघा, हे
आहे असं तयार होतं. तुम्ही वाटल्यास तरी तर वेगळ्यावेगळ्या डिझाईन लावू शकता. मी असे केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ह्या कार्डबोर्डपासून मी विविध वस्तू बनवल्या आहेत, हे मी तुम्हाला शेअर करत आहे. ह्या वस्तू तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या मावशीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.